आज 15व्या लोकसभेचा अखेरचा दिवस होता. गेली 5 वर्ष एकमेकांना पाण्यात पाहणारे सर्व पक्षीय खासदार आज शेवटच्या दिवशी मात्र भावूक झालेले दिसले. सभागृह नेते सुशीलकुमार शिंदेंपासून ते विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांच्यापर्यंत सर्वांनीच 5 वर्षांच्या आठवणींना उजाळा दिला. मात्र आज लोकसभा संस्थगित होण्यापूर्वीच निवडणुकांचे पडघमही वाजू लागले, त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय विरोधकांवर आरोपांच्या फैरी सर्वच नेते झाडू लागले. भाजप नेते किरीट सोमय्यांनी भुजबळांवर आज नवा हल्लाबोल केला. दुसरीकडे आम आदमी पार्टीचा आरोप सत्रही सुरू आहे. अंजली दमानिया यांनी काल केलेले आरोप अजितदादांनी आज जाहीर सभेत फेटाळून लावले. तर तिकडे दिल्लीचे पत्रकार परिषद फे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा भाजप आणि काँग्रेसला टार्गेट केलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.